चला नमस्कार लाडक्या बहिणींना नमस्कार. अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले. दिवाळीचा बोनस तुमच्या खात्यात जमा होणार. लाडक्या बहिणींना अत्यंत महत्वाची अपडेट, दिवाळी बोनस 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त आणि फक्त याच महिलांना मिळणार आहे. आता 7,500 रुपये फक्त हा शब्द प्रयोग केलाय, याच महिलांना मिळणार. आता कोणत्या महिलांना हे 7,500 रुपये मिळणार आहे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार. पाहण्याबद्दल तुम्ही अजूनही ताई नो दादा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व सहकारी आहेत, मित्रमंडळी आहेत त्या सगळ्यांना शेअर करा. कारण महत्वाचं आहे दिवाळी बोनस महिलांना, त्या ठिकाणी पैसेच पैसे येणार. आता तुम्ही पाहिलं असेल 25 तारखेपासून पैसे चालू आहेत. म्हणजे पहिला टप्पा 3,000, दुसरा टप्पा 3,000, त्याच्यानंतर चौथा टप्पा काही महिलांना 4,500 मिळाले, काहीला 1,500 मिळाले. आता पुन्हा दिवाळी बोनस 3,000 आणि सगळं तुम्हाला. आता फक्त काही महिला आहेत ज्या महिलांना 7,500 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दिवाळीचं दुसरं बोनस तुम्हाला 2,500 मिळणार आहे. सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना तर पटकन हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करू द्या. तर बघूया या ठिकाणी तुमचा दिवाळी बोनस कुठल्या महिलांना मिळणार आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला 3,000 अगोदर मिळाले आहेत का पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, तुम्हाला 4,500 रुपये मिळाले आहेत का. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्ही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय आणि तुम्हाला 1,500 रुपये मिळाले का. या तीन गोष्ट अत्यंत महत्वाच्या क्लिअर करणं. त्याच्यासोबत तुम्हाला आता गॅस योजना आहे, अन्नपूर्णा योजना, या योजनेचे ज्या ज्या लाडक्या बहिणीला आता पैसे जमा झालेत त्यांना या योजनेचे सुद्धा पैसे जमा झालेत. त्याच्यासाठी ही सुद्धा तुमच्यासाठी एक महत्वाची खुशखबर आहे, अत्यंत महत्वाची खुशखबर लाडक्या बहिणीसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता फक्त याच महिलांना मिळणार आहे, तर कोणत्या महिला, ज्या महिलांना 7,500 रुपये मिळाले, तर बघूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी. आणि तुम्हाला जर पैसे आले असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट नक्की त्या ठिकाणी पाठवा. तर बघा 7,500 हे कुणाला मिळाले. पहिली गोष्ट दिवाळी बोनस, एक नंबर 7,500, दुसरं 4,500 आणि तिसरं आहे 3,000. आता महत्वाचे 7,500 कोणाला मिळणार आहे, 4,500 कोणाला मिळणार आहेत आणि 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाचं. पहिले नंबर एक, हे 7,500 रुपये तुम्हाला मिळायचे असेल तर त्या ठिकाणी काही गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि 3,000 मिळणार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनल लाईक केलं नाही, लाईक पटकन निश्चित सगळ्यांनी लाईक करा. तुमचे जे ग्रुप आहे, मित्रमंडळ आहे, सहकारी आहेत, सगळ्या व्हॉट्सअपला शेअर करा. दिवाळी गिफ्ट महिलांना अजून मोठी बंपर ऑफर असणार आहे. दिवाळी गिफ्टच्या संदर्भामध्ये अजित पवारने वेगळी घोषणा केली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळी केली, मुख्यमंत्री असेल, त्याच्यानंतर महिला बालकल्याण मंत्री, सगळ्याकडून तुम्हाला मदत मिळणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. यावेळेस महिला ज्या आहेत, लाडकी बहीण आहेत, सरकारच्या लाडक्या बहिणी मालामाल होणार आहेत, ठीक आहे. तर बघा 7,500 रुपये आहेत हे कुठल्या महिलांना मिळणार आहेत. 4,500 पहिली गोष्ट, एक नंबर क्लिअर करणं गरजेचं आहे. बघा थोडस घेऊया समोर, इकडे बघा, इथे दिसतंय तुम्हाला 7,000 दिसतंय, 7,500, 4,500, 3,000. पहिली नंबर एक गोष्ट, तुम्हाला 3,000 मिळालेत का, 3,000 मिळालेत का, 3,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये, किंवा दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला 3,000 रुपये मिळालेत का. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला पहिल्या टप्प्यात 3,000 नाही मिळाले, दुसऱ्या टप्प्यात नाही, आता तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला 4,500 मिळालेत का, ठीक आहे. हा 4,500 मिळालेत का, ठीक. आता पुन्हा एक मुद्दा, तुम्हाला इथं पण 3,000 नाही मिळाले, दुसऱ्या टप्प्यात 3,000 नाही मिळाले, इथं सुद्धा तुम्हाला 4,500 नाही मिळाले. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय किंवा तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलाय, ऑगस्ट मध्ये भरलाय, तुम्हाला 1 रुपया सुद्धा नाही मिळाला. किंवा जुलै मध्ये फॉर्म अप्रूव्ह झालाय, ऑगस्ट मध्ये फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि आता पैसे मिळाले फक्त 1,500 मिळाले. किती रे भावानो, फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत. आता अशा ज्या महिला आहेत, या महिलांना बघा, तुमचे राहिलेले 3,000 रुपये, त्याच्यासोबत तुमचे पुढचे 3,000, 6,000 रुपये आणि दिवाळीचं बोनस 2,500 असं तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपयाही मिळाला नाहीये, त्याचं तांत्रिक कारणामुळं, तांत्रिक बिघाडीमुळं, त्याच्या आधार सीडिंग लवकर केलं नव्हतं, सरकारने पैसे पाठवले पण त्यांना मिळाले नव्हते, अशा ज्या महिला आहेत, या सगळ्या महिलांना 7,500 रुपये मिळाले. किती मिळाले, 7,500 रुपये त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. त्यामुळे काळजी करू नका, कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्हाला पैसे किती जमा झालेले आहेत. सगळ्या लाडक्या बहिणीला अत्यंत महत्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी. तुम्ही
काळजी करू नका की मला पैसे येणार नाहीत, मला पैसे येणार नाही. आताच निवडणूक आयोगाने जाहीर केले की 15 तारखेनंतर आम्ही निवडणूक जाहीर करणार, म्हणजे 15 दसऱ्याच्या नंतर. तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होणार, हाऊ एनी कंडिशन. सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होणार आहे, सगळ्या नाही. ज्या महिलांना अजून 1 रुपयाही सरकारने पाठवला नाही, ज्यांचे फॉर्म जुलैमध्ये भरलेत, ऑगस्टमध्ये भरलेत आणि अप्रूव्ह झालेले आहेत, अशा महिलांना सरकारकडून 1 रुपया देण्यात आला नाही, त्याच महिलांना 7,500 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर ज्या महिलांना बघा जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालाय किंवा त्या ठिकाणी ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालाय, त्या महिलांना अजून 1 रुपया आला नाही तर उद्याच्याला तुम्हाला 4,500 मिळतील. आणि ज्या महिलांना 4,500 रुपये मिळणार होते त्यांना 1,500 चालेल, अशा महिलांना 6,000 रुपये मिळणार पुढच्या 2 महिन्याचे, ठीक आहे ते. आणि पुन्हा त्या ठिकाणी या 2 महिन्याचे राहील 3,000, असे 6,000 त्या ठिकाणी तुम्हाला जमा होणार. 6,000, 3,000 नाही, 6,000 रुपये, 6,000 रुपये. त्याच्यानंतर ज्या महिन्याने सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय, परंतु सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय, त्याचा फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि त्यांना सरकारने 1,500 नियम नियमानुसार तुम्हाला सप्टेंबर वाल्याला 1,500 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या 2 महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहे. किती बाबांनो? 4,500. त्याच्यानंतर ज्या महिन्याला सप्टेंबर मध्ये 1,500 रुपये मिळालेले आहेत तर त्यांना फक्त 3,000 रुपये मिळणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे. त्याच्यासोबत वेगळं जे तुम्हाला दिवाळीचं बोनस परत वेगळं मिळणार आहे 2,500 रुपये, ते वेगळं मिळणार त्याच्यात काही संदर्भात नाही, ते वेगळे तुमचे पैसे कन्वर्ट होतील. त्याच्यानंतर ज्या महिलाच्या गॅस कनेक्शन संदर्भामध्ये अन्नपूर्णा योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, आपली लाडकी बहीण योजना, तुम्ही तिथं अन्नपूर्णाचा फॉर्म नाही भरला तरी चालणार आहे, उज्ज्वलाचा नाही भरला तरी चालणार आहे. इथं तुम्ही लाडक्या बहिणीचा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 530 रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत आणि केंद्र सरकारकडून 300 रुपये, असे एकत्रित म्हणून 830 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे. राज्य सरकारचं अनुदान जमा झालंय, केंद्राचं अजून जमा झालं नाहीये. तुम्ही सुद्धा चेक करा, 1 तारीख 2 तारीख आणि आज सुद्धा गॅसचे जे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे दिवाळी बोनस हे अशाच महिलांना 7,500, ज्यांना 1 रुपया नाही मिळणार. 4,500 रुपये अशाच महिलांना आहे ज्यांना फक्त 1,500 रुपये सप्टेंबरचे मिळाले त्यांना, आणि 6,000 रुपये अशासाठी अशा महिलांना ज्यांना जुलैमध्ये फॉर्म भरलाय किंवा त्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये भरलाय परंतु पैसे 1,500 सरकारने पाठवले. मग राहिलेले तुमचे ऑगस्ट सप्टेंबरचे 3,000 आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000, असे मिळून तुमच्या खात्यामध्ये इथं बघा 6,000 रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. ज्या महिला आहेत या सगळ्या महिलांना ज्यांना फक्त 1,500 सरकारने दिले त्यांना आता 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 6,000 इथे लिहायचं राहिलं, ठीक आहे. आणि 1,500 कोणाला? ज्यांना फक्त 4,500 सप्टेंबर मध्ये 1,500 मिळाले त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 4,500 असे पैसे मिळणार. त्याच्यामुळे ताईनं तुम्हाला सुद्धा पैसे जर अजून आले नसतील तर कमेंट करा, तुमचा तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, कमेंट करा. तुमच्या खात्यामध्ये उद्या सकाळी पुन्हा 9 वाजता पैसे राहिलेले जमा होतील. त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या महिलांनी या व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरायचं नाही. सगळ्या महिलांनी पटकन सबस्क्राईब करा. जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तुम्हाला जे पैसे आहेत ते 4,500 रुपये जमा झाले नसतील तर ते लगेच आज जर झाले नसतील तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता तुमच्या खात्यात जमा होतील 4,500 रुपये. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 4,500 रुपये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये, असे पैसे तुम्हाला 1 रुपया नाही मिळाला तर हे 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. काळजी करू नका की 8 दिवसामध्ये सगळ्यांच्या, आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय पैसे नाही मिळाले, ऑक्टोबरचे नाही आणि नोव्हेंबरचे, हे सगळे तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये 4,500 रुपये जमा होणार. सप्टेंबर मध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय ज्याला 1 रुपया नाही मिळाला त्या सगळ्या महिलांना पैसे जमा होतील, ठीक आहे. तुमचे हे 4,500 आलेले, त्याच्यामुळे काही त्रुटी कारणामुळे, काही चुकीमुळे किंवा तांत्रिक गोष्टीमुळे तुम्हाला पैसे येत नसेल काळजी करायची गरज नाहीये. उद्याच्याला सकाळी 9 वाजता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आवडल्यास लेक्चर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी